नावात काय ठेवलंय असं बोलताना आपण नेहमीच म्हणत असतो, तर याच नावावरून अनेकदा राजकारणही रंगले. आता याचं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर नुकतंच मोदी सरकारने दिल्लीतील नेहरू मेमोरियलचं नाव बदलून PM मेमोरियल केले. तर नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी आता पंतप्रधानांचे संग्रहालय आणि सोसायटी म्हणून ओळखली जाईल. मात्र या नामांतरावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल करत नावातील बदल हा सूड भावना आणि संकोचवादाचा परिणाम असल्याचं म्हटले. तर अशा प्रकारचं नामांतरण करण्याची मोदी सरकारची ही काही पहिलीच वेळ नाहीये. तर गेल्या 9 वर्षात केंद्र सरकारने अनेक शासकीय योजना, चिन्ह, ठिकाणं, रस्ते इतकंच नाही तर पुरस्कारांचं सुद्धा नाव बदलले. तर गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने कोणकोणते नामांतर केलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावर ठेवण्यात आलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा जगतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. मात्र 6 ऑगस्ट 2021 रोजी केंद्र सरकारद्वारे या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलं. तर गरिबांसाठी मोफत घर असणाऱ्या इंदिरा गांधी योजनेचं नाव 2016 बदलून पंतप्रधान आवास योजना करण्यात आलं. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत बदलण्यात आली. या योजनेत माता आणि बालकांना पुरेसं पोषण आहार देण्याच्या अनुषंगाने आर्थिक मदतीची सुद्धा रक्कम दिली जाते. देशातील ग्रामीण भागात वीज पुरवठा करता यावा यासाठी राजीव ग्रामीण विद्युतीकरण योजना सुरू करण्यात आली. 2015 मोदी सरकारद्वारे या योजनेचं नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना असं करण्यात आलं. राजीव आवास योजना ही योजना आता सरदार पटेल राष्ट्रीय शहरी गृहनिर्माण अभियान योजना म्हणून ओळखली जाते. 2016 सरकारने यात बदल केला. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी नूतनीकरण अभियान ही योजना आता प्रधानमंत्री आवास योजना शहरी पुनर्जीवन शहरी परिवर्तन अटल मिशन मध्ये बदलण्यात आली आहे. तर राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण योजना या योजनेतून राजीव गांधींचं नाव काढून टाकण्यात आले आणि आता ही योजना पंचायत सक्षमीकरण योजनेच्या नावानेच ओळखली जाते. राजीव गांधी फेलोशिप योजना या योजनेमधून 2016 राजीव गांधी यांचं नाव काढून टाकण्यात आलं होतं. आता फक्त याला नॅशनल फेलोशिप फॉर स्टुडंट्स विथ डिसॲबिलिटीज या नावाने ओळखलं जातं. तर दिल्लीचा ऐतिहासिक असा राजपथ आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जातोय. गेल्या वर्षी 8 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कर्तव्य पथाचं उद्घाटन केलं होतं. राष्ट्रपती भवनात असलेल्या मुघल गार्डनलाही आता नवीन नाव मिळाले. तर आता हे गार्डन अमृत उद्यान म्हणून ओळखलं जाते. अमृत महोत्सवाअंतर्गत मुघल गार्डनचं हे नाव बदलण्यात आलं. 2017 केंद्र सरकारने इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी सेंटर ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं नाव बदलून ऑक्सफर्ड इंडिया सेंटर सस्टेनेबल डेव्हलपमेंट केलंय. केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर देशातील अनेक राज्यातील जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली. विशेषतः ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे, म्हणजेच उदाहरणार्थ पाहायचं झालं तर अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज, फैजाबादचं नाव बदलून अयोध्या, औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं. तर गेल्या वर्षीच इंडिया गेटवर अमर जवान ज्योतीऐवजी केंद्र सरकारने सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला.